तो चलिए करते शुरू मुकाबला। अगला दिल्ली पैंथर्स बनाम ट्रेल ब्लेजिंग ईगल्स। तो चलिए चलते हैं मैदान की ओर। सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत होगा इस प्रतियोगिता में। आप देख रहे हैं रीजेंसी अनंतम स्पोर्ट्स एसोसिएशन द्वारा आयोजित की गई रीजेंसी अनंतम प्रीमियर लीग सीजन 3। देखिए यहाँ पर मिलिंद पाचन ने सर कुछ बताते हुए कि टाइम, देखिए टाइम लिमिट आपका होगा। और देखिए शायद मोल दादा शिकी तोड़े से सुबह बात हुई थी कि उन्होंने कहा था हमारी टीम को शायद पेनल्टी जरूर लगेगी, क्योंकि दूसरे ओवर में शायद मनीष आएंगे गेंदबाजी के लिए। नहीं, हालांकि कल बहुत ही खतरनाक मुकाबला हमने देखा। अंदर मैदान के अंदर एक अलग जंग और मैदान के बाहर एक अलग जंग। प्रतीक सुहानी और प्रतीक शेट्टी शुरुआत की नो बॉल के साथ दो रन यहां पर मुकम्मल करते हुए 1+1। डेडली पैंथर्स ने टॉस जीता, फील्डिंग का निर्णय लिया। बल्लेबाजी के लिए आमंत्रित किए थे यहां पर ट्रेल ब्लेजिंग ईगल्स। तो चलिए फिर एक बार नो बॉल। देखिए यहां से थोड़ी खराब और धीमी शुरुआत। ओहो, जबरदस्त शॉट प्रतीक शेट्टी के बल्ले से चौका। चाबुक शॉट था, स्वीप कर दिया बैकवर्ड स्क्वायर लेके बाहर, पेनेट्रॉन चौका, 7 रन। शेट्टी के लिए गेंद थी, पैरों पर आई, यहां पर विकेट की संभावना, डायरेक्ट हिट कर दिया है। अंपायर सहमत होंगे क्या नहीं, रिव्यू टेक्निकल टीम के पास ये डिसीजन जरूर सौंपा। और विकेट पे आइए मत प्लीज, रिक्वेस्ट होगी आपसे। तो चलिए मिलिंद जी पाचन ने सर हमारे साथ जुड़ चुके हैं थर्ड अंपायर। सॉफ्ट हैंड से खेलने पर
मजबूर कर दिया। एक गेंद शेष अभी भी यहां पर इस ओवर की। अगेन डेड बॉल, ओके। बेहतरीन गेंद थी, बहुत ही बेहतरीन गेंद, जबरदस्त गेंद थी और अंदरूनी सिरा लगा था बल्ले का और शायद मना ने गलती कर दी। पहले ओवर के समाप्ति के बाद 12 रन एक विकेट के नुकसान पर ट्रेल ब्लेजिंग ईगल्स। यस प्रतीक, तो चलिए मन्या देखिए यहां पर बढ़िया शुरुआत, बेहतरीन शुरुआत, चारों का चित कर दिया था आपके यहां पर ऋषिकेश डॉट बॉल के साथ शुरुआत की इस ओवर की। ऑन साइड पर कन्वर्ट किया, बेहतरीन शॉट था ये, रुकाने की कोशिश नहीं रुकेगी गेंद, चली जाएगी मिड विकेट के पार। आरपीएल 4 ये देखिए यहां पर अच्छा शॉट था डीप में, सैंडी वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग, दोनों बल्लेबाजों ने यहां से सिंगल चुराया। देखिए सिंगल के साथ 17 रन, 17 रन ऑन द बोर्ड। सॉफ्ट हैंड से खेलने के लिए मजबूर कर दिया, ऐसी गेंद थी यहां पर। देखिए डॉट बॉल, अरे डॉट बॉल, देखिए यहां से आप पर दबाव बढ़ाएंगे क्योंकि पहले ओवर में अच्छे खासे रन आपने बनाए, तो यहां से देखिए इस ओवर में भी अच्छी बल्लेबाजी करना जरूरी था। हालांकि बस 5 रन खर्च किया अब तक पहली 4 गेंदों पर। टैप किया, अच्छा ये शॉट था सामने पॉइंट पर, खिलाड़ी बस 1 रन, सिंगल के साथ टोटल में बढ़ोतरी होते हुए 18 रन। देखे ट्रेल ब्लेजिंग ईगल्स पहले 17 में बल्लेबाजी करते हुए। चेक किया, देखिए यहां पर आखिरी गेंद और एक अच्छी गेंद, बेहतरीन गेंद, सफल ओवर की समाप्ति। बस 6 रन इस ओवर से, 18 दो विकेट, 1 विकेट के नुकसान पर दो ओवर के बाद ट्रेल ब्लेजिंग ईगल्स।
विकेट के नुकसान पर 9.00 के औसत से रन बनते हुए, और ऐसे ही अगर रन बनते रहे तो लगभग 45, 47, 50 और ये टोटल काफी रहेगा क्या डेडली पैंथर्स के लिए। डैनी अच्छा शॉट, रिवर्स पर कन्वर्ट किया, स्विच हिट, बेहतरीन शॉट, 4 रन। फ्री माइंडेड बल्लेबाजी देखिए, पॉजिटिव माइंडसेट से, अच्छा टेम्परामेंट से बल्लेबाजी करते हुए फिलहाल प्रतीक शेट्टी, जिम्मेदारी से खेलते हुए स्वीप रिवर्स स्वीप के लिए दोनों साइड दोनों बाजू खिलाड़ी तैनात करते हुए। खराब खराब गेंद, नो बॉल, अटेम्प्ट करना चाहिए था प्रतीक को ये बॉल, नो बॉल देखिए यहां पर 23 रन। अच्छा शॉट था, खिलाड़ी वहां पर क्या कर रहे थे, बहुत लेजी रहे, जाएगी गेंद बैकवर्ड स्क्वायर लेके बाहर और एक चौका। बासी यहां पर अगर देखेंगे और दानिश यानी कि डैनी चौहान देखिए थोड़े महंगे साबित होते हुए इस मुकाबले पर। ओ देखिए इस बार क्या कर बैठे, चिंगो चिंगो, बड़ी सफलता देखिए यहां पर प्रतीक शेट्टी को छोड़ना होगा मैदान, दूसरी विकेट ट्रेल ब्लेजिंग ईगल्स के लिए। लगभग 70 रन यहां से चेस कर आई है टीम डेडली पैंथर्स, उनके सामने 54, 58, 60 काफी होंगे क्या, ये बड़ा सवाल। चंदू देखे नए बल्लेबाज मैदान के अंदर, चंद्रशेखर पाटिल, ओ स्विच हिट का प्रयास था, टिप्पक आकर ज्यादा उछली गेंद विकेट कीपर के हाथों में, ये डॉट बॉल। स्वीप करने की कोशिश, बी टू है जरूर, ये एक रन देखिए यहां पर
लेग पास के माध्यम से एक रन, टोटल में बढ़ोतरी 28 रन देखे टोटल यहां पर 28। स्कोरबोर्ड धीमा होता हुआ फिलहाल, आखिरी गेंद, चलिए समय भाग देखिए यहां पर। तो जरूर चार ओवर के लिए आपको लगभग 20 मिनट दिए जा रहे हैं। देखिए यहां पर नहीं हुआ तो एक फील्डर आपका पावर प्ले पर जरूर बढ़ेगा। ओ अटेम्प्ट किया था, वाइट बॉल, खराब ये गेंद, 29 देखिए टोटल 10.24 की औसत ओवर के पीछे। आखिरी गेंद, अच्छा शॉट, बेहतरीन शॉट, करारा जवाब, आखिरी गेंद पर लगाया चौका, 3 ओवर का खेल समाप्त 11.00 की औसत से 33 रन 2 विकेट के नुकसान पर। ये जरूर स्टॉप हो जाए, शुरू है तो चलिए यहां से बात करेंगे। 34 रन पहले गेंद पर, एक सिंगल आई जरूर, और 3 ओवर के बाद हमने देखे 33 था पहले ओवर पर, चौथे ओवर पर देखिए पहली गेंद और सिंगल। जरूर चौथा ओवर देखिए यहां पर, बहुत ज्यादा समय खर्च कर रहे हैं आप, स्विच हिट की कोशिश थी, छोड़ दिया इस गेंद को, देखिए विकेट कीपर से हुई गलती, सुरा लिया देखिए एक रन, 1+1 दो रन यहां पर मुकम्मल करते हुए 36। छत्तीस रन टोटल, स्ट्राइपर चंदू पाटिल। स्विच हिट कर दिया, ओ हो, सबसे कातिल चंदू पाटिल, और उसके बल्ले से चौका। शॉट था, नो बॉल और चौका, यानी कि 5 रन, 41 देखे टोटल 41। फिर एक बार स्विच हिट करने की कोशिश, इस बार फिर से एक बार रन चुराया और एक रन, 42 टोटल, 1/22 के माध्यम से रन होगा,
42 42 रन, दो गेंदों में हालांकि अब तक 8 रन खर्च कर चुके हैं स्वप्निल। 4 गेंदे शेष, स्विच इट कर दिया फिर एक बार कैप में एक्सीक्यूट करते हुए डीपर खिलाड़ी बहुत तेजी से बाबू, देखिए वहां पर 2 रन, फिर एक बार 2 रन मुकम्मल करते हुए और इन 2 रनों के साथ 44 रन टोटल 44। 3 गेंदे शेष, तीन गेंदे अभी भी शेष इस ओवर की और 10 रन खर्च चुके सामने खेलने की कोशिश। इस बार ये गेंद रिवर्स की थी, देखिए यहां पर आपने रिवर्स अटेम्प्ट करना चाहिए था। डॉट बॉल, 2 गेंदे शेष, स्टेप आउट कर खेला ऑन साइड पर खिलाड़ी वहां पर मौजूद, बस 1 रन सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 45। 45 रन, आखिरी एक गेंद अभी विशेष इस ओवर की। सामने की तरफ खेला इस बार, छूटी गेंद, क्या हुआ देखिए वहां पर अंपायर सिग्नल, 4 रन। के यहां से आप ज्यादा खर्च मत करिए, उन्नीस मिनट लगभग आपने पूरे कर लिए, 20 मिनट पूरे होने आए, देखिए पांचवा ओवर अगर शुरू नहीं हुआ तो देखिए यहां पर 49 रन स्कोरबोर्ड पर, देखिए यहां पर अच्छा शॉट, खिलाड़ी वहां पर लेके हाथों से चिटकी गेंद और एक आरे बेल चौका। अंदरूनी सिरा बल्ले का गलती मना से लॉन्ग स्टॉप के बाहर और एक चौका। रन आना जरूरी, वो कैसे भी आने दीजिए, रन आना जरूरी। देखिए यहां पर 57 फुल टॉस, गेंदबाज के ऊपर से खेला इस गेंद को, दूसरे के लिए पलटे, देखिए देखते ही देखते 2 रन पूरे। हालांकि अब फील्डर्स क्या कर रहे हैं इस मुकाबले में, खराब फील्डिंग होती हुई इस सत्र में 59 रन, 3 गेंदे अभी विशेष। ये लीजिए भाई क्या छूटा, मौका था दस्तूर भी, कैच ढाने के हाथों से छूटा ये कैच, एक तो 1 रन पूरा और स्ट्राइक रोटेट, और स्ट्राइक पर देखिए यहां पर सबसे कातिल चंदू पाटिल।
60 रन जो अनुमान लगाया गया था, 60 रन पूरे ऊपर जो आएंगे वो बोनस। ड्राइव किया इस बार, करारा ऑफ रहा है, लॉन्ग ऑफ के बाहर चार। बढ़िया शॉट था, फ्रंट फुट पर आए, आगे देखा, बैलेंस बॉडी कंट्रोल, ये स्ट्रोक पावर पैक्ट 64 पर टोटल आखिरी गेंद। खराब गेंद लीजिए और एक भाई भाई ये क्या किया आपने, गलती पर गलती, गलती पर गलती और पांच ये रन और देखिए 69 आखिरी एक गेंद शेष। तो चलिए 69 69 रन बोर्ड पर आखिरी गेंद, आखिरी गेंद पर ड्राइव किया एक पूरा, दूसरे के लिए भागे, भाग मिलकर भाग, दूसरे के चक्कर में मैदान यहां से छोड़ना होगा। पहले ओवर का, पहले सत्र का खेल समाप्त, पांच ओवर के बाद 70 रन बोर्ड पर, आने वाली गेंदें 30 और जीत के लिए 71 रनों की दरकार। दूसरे सत्र में बल्लेबाजी करेंगी टीम डेडली पैंथर्स और ये 71 रन देखिए यहां से बनाए जाएंगे या डिफेंड किए जाएंगे। बहुत से सवाल और इन सवालों का जवाब देखिए ढूंढने के लिए चलते कमेंट्री बॉक्स में, करते परिवर्तन और माइक्रोफोन पर हमारे साथ मोनिश पाटिल। सर नेक्स्ट मैच नाणेफेक साठी या कोब्राज आणि त्यांच्या विपक्षामध्ये रॅम्स 11 दोन्ही संघाचे कर्णधार टीम कोब्राज आपला कॅप्टन आणि रॅम्स 11 नाणेफेक साठी यायचे। रॅम्स 11 आपला कर्णधार आमच्यापर्यंत जोडा। चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने अर्थात मॅचच्या उत्तरार्धामध्ये जिथे आपण मॅच पाहतो। एका बाजूने टीम आहे डेडली पॅंथर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण ट्रेल ब्लेझिंग इगल्स पाहतोय। प्रथमतः बॅटिंग करताना धावा बनवल्या गेल्या टोटल 70 आणि 71 धावांचं हे आव्हान दिलं गेलंय। अशी खरी क्वार्टर फायनलची मॅच आता पाहायला मिळेल कारण की 71 धावांचं आव्हान दिलं आहे आणि तेच आव्हान पार करताना डोळ्यासमोर एकच लक्ष आहे की पोहोचायचं तर या 71 धावांपर्यंत। आणि दोन सलामीचे बॅटर्स स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय अमोल आणि नॉन स्ट्रायकर एंडला जर बघितलं गेलं तर आपल्याला नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय डॅनी।
कालच्या दिवसामधली अंतिम मॅच डेडली पॅन्थर्सने खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहिली, खूप चांगली रंगली होती ती मॅच आणि त्यानंतर अंतिम क्षणी बाजी मारली गेली आणि इथपर्यंत पोहोचले डेडली पॅन्थर्स. आता आपण क्वार्टर फायनलची मॅच पाहतोय, या मॅचमधला विजेता जाऊन पोहोचेल सेमीफायनलमध्ये. अर्थात आता कोण असणार आहे, एका बाजूला डेडली पॅन्थर्स, दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर ट्रेल ब्लेझिंग इगल्स. बोला तयार. षटक क्रमांक पहिला गोलंदाजीवरती इगल्स कडनं प्रतीक शेट्टी. गोलंदाज तयार होते प्रतीक. स्ट्रायकर एंड वरती अमोल पाहायला मिळतोय आपल्याला. या स्पर्धेमध्ये अमोलच्या माध्यमातून खूप चांगला खेळ देखील पाहायला जा मिळाला होता. कालच्या दिवसामध्ये देखील अमोलने एक चांगली सुरुवात करून दिलेली. बोल तयार. पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन. आरएपीएल सीझन 3 क्वार्टर फायनल मॅच नंबर 3. पहिलाच बॉल यावेळेस पहा लॉंग स्टॉपला, बॉल सरळ निघून जाईल. लेक 22 स्वरूपामध्ये आला 4 धावा आणि पहिला चेंडूवरती चौकार. चौकार आणि धावसंख्या वैयक्तिक तर नाही पण सांघिक खातं उघडलं गेलंय. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते एका चेंडूच्या समाप्तीनंतर 4 या आकड्यावरती. गोलंदाजीवरती प्रतीक शेट्टी आहेत, आपण प्रतीकला पाहतोय. आजच्या दिवसामध्ये प्रतीक वरती खूप सारी जिम्मेदारी कारण की एक चांगली सुरुवात करून द्यायची आहे. पुढचाच बॉल यावेळेस ऑन साईडला एलिव्हेट केलाय. स्क्वेअर ऑफ दी विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर जर बघितला गेला तर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 5 या आकड्यावरती. 5 षटकांची मॅच आहे. या 5 षटकांमध्ये जर बघितलं गेलं तर धाव्यांचा टोटल अगदी दिलं गेलाय ते म्हणजे 71 71 धाव्यांचं आणि हेच 71 धावांचं आता आव्हान पार पाडताना पहिल्याच झोन बॉलवरती 5 धावा बनवला ज्यामध्ये एक लेग बाईच्या सोबत चौकार आणि एक बॅटला लागून एक सिंगल धाव. पुढचाच बॉल पुन्हा एक डाऊन साईडला, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती पाहतोय आपण 6 या आकड्यावरती. अमोल पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला आणि डॅनी नाव स्ट्रायकर एंडला. या दोन्ही फलंदाजांवरती जिम्मेदारी आहे कारण की या दोघांना एक चांगली सुरुवात करून द्यायची. ठाऊक आहे की इथून पहिल्या घडीला जर विकेट मिळाले तर मग समोरचा संघ हावी होऊ शकतो. म्हणूनच की काय सुरुवातीच्या घडीला स्वतःवरती थोडस जाणीवपूर्वक खेळताना पाहायला मिळेल. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला. बघा फील्डची व्यूहरचना ज्या पद्धतीने सेट केले ना तशीच गोलंदाजी चालू आहे कारण की जिथे आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षक आहे जिथे गॅप आहे ते गॅप भरून काढले गेले डीपमध्ये आणि त्यानंतर जर बघितलं तर धावा फळकावरती आता 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 7. डॅनिस सायकर एंडला, चेंडू क्रमांक 5 प्रतीक शेट्टी तयार. यावेळेस पहा ऑल ओव्हर फुल टॉस इनफील्डमध्ये अडवलाय आणि त्यानंतर एक सिंगल धाव पाहायला मिळेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कारण की जर चेंडू तिथे अडवला नसता तर वेगाने जाऊ शकला असता चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पण इथे अडवला गेला आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 8 आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. विदाऊट लॉस 8 धावा फळकावरती आपण पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू बॉल तयार होतो आहे. हा चेंडू पहा, चांगला स्ट्रोक आहे, बॉल चाललाय सरळ सीमारेषा बाहेर, चौकार.
सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धाव संख्या फलकावरती वाढते जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. शतक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना आता एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टीम आपण पाहतोय डेडली पॅन्थर्स सध्याच्या घडीला 71 धावांचं टार्गेट. मनामध्ये फक्त एकच लक्ष आहे की ही मॅच जर विजयी झाला तर मग सेमीफायनल्समध्ये धडक देता येईल. पुढचाच बॉल स्लोवर होता, गती कमी होती, काहीसा समजला नाही, फसवलं गेलं आणि तदनंतर अमोल थोडासा सखवा दिला गेला अमोलला. फसवा चेंडू होता, तदनंतर बीट झालं. येणारा पुढचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कव्हरचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचला आणि तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं 71 पाठलाग करताना धावा फळकावरती आपण 14 पाहतोय. म्हणजे 21 मध्ये अजून देखील 57 धाव बनवायच्यात. बोलत यार. हा बॉल पहा ऑन साइडला, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे थोडेसे लेट झाले फेकी आणि तदनंतर गोलंदाज थोडे नाराज देखील पाहायला मिळाले. पण एक धाव नक्कीच मिळेल एका धावेच्या मदतीनं 15 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. हालांकि षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये जशा धावा पाहिजे होत्या तशा मिळाल्या नाही. पुढचाच बॉल इथे पहा अडवलाय, सुंदर, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्यासाठी तैनात केला होता की लॉंग ऑनची बाउंड्रीवरती कोणीच प्रोटेक्ट करण्यासाठी नाहीये. मग तिथे चेंडू अडवण्यासाठी ती जागा भरून काढण्यासाठी तो क्षेत्ररक्षक तिथे अगदी तैनात केलाय आणि त्याची जी कामगिरी होती त्याच्यावरती जी जिम्मेदारी होती ती पार पाडली चांगल्या पद्धतीने. फुलटॉस आहे चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आणि तदनंतर एक आणखी सिंगल धाव फळकावरती पाहायला मिळते. बघा 71 पाठोपाठ आता धावायचं असेल तर 19 चेंडूंचा खेळ बाकी राहिला, 18 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आणि 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात 55. म्हणजे आता डबल सिंगलवरती तर फोकस टाकावं लागेल पण त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक षटकामागे 2 ते 3 मोठ्यांचा विचार मोठे फटक्यांचा विचार देखील करावा लागेल कारण की फक्त डबल सिंगलने आता इथून काम चालणार नाही आहे. धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचला गेला टोटल 16 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता 18 मध्ये 55 बनवायच्यात. कॅल्क्युलेशन बघा, 18 55 रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 18.33 आहे. म्हणजे 18 सरासरीने धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच टीम डेडली पॅन्थर्सला अठरा चेंडू. विजयासाठी धावेंची गरज आहे ती म्हणजे 55. बोलत यार, बघावं लागेल आता डेडली पॅन्थर्सचा कॅल्क्युलेशन कसं चालेल. अमोल या मैदानावरती, अमोल आणि डॅनी जर इथून येणारे पुढचे षटक सगळे खेळून काढतायत ना तर या 18 चेंडूंचं जे काही कॅल्क्युलेशन आहे अर्थात 55 धावेंचं ते पार करू शकतात कारण की त्यांच्या दोघांमध्ये इतकी क्षमता आहे या मॅचला पूर्णपणे कलाटणी देण्याची. पण ते मैदानामध्ये टिकणं देखील गरजेचं आहे आणि टिकल्यानंतर धावा देखील बनवणं गरजेचं आहे. फक्त आता डिफेंड करून खेळणं गरजेचं नाही आहे तर डिफेंड विकेट वाचून धावा बनवून खेळायचं आहे आणि त्याच कॅल्क्युलेशन करताना तर हे 2 बॅटर्स कशा प्रकारे गोलंदाज थोडेस सेफ आहेत. गोलंदाजांना ठाऊक आहे की फलंदाज अटॅकच्या मोडमध्ये आहे, चुकी जर एखादी झाली तर मग विकेट मिळू शकतो आणि विकेट मिळाला तर मग समोरच्या संघावरती हावी ठरता येईल हे गोलंदाजांच्या मनामध्ये क्लिअर आहे. पण फलंदाजांचा थोडासा मनात विचार केला गेला तर खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये चालू आहेत कारण की पहिल्या 2 षटकामध्ये जशा धावा पाहिजे होत्या तशा धावा आल्या नाही म्हणूनच की काय तर दबाव वाढत गेला आहे. उत्तरार्धामध्ये याच सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला खेळ करावा लागतो. बोला तयार. षटक क्रमांक तिसरं, पहिलाच बॉल लोवर फुलटॉस होता, एलिव्हेट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक मिडॉनचा, तिथे एखाद्या भिंतीसारखा उभा आहे. प्रत्येक अंगावरती येणारा चेंडू स्वतःच्या हातामध्ये अडवतोय आणि तिथे धावा वाचवण्याचं देखील काम करतोय. याआधी देखील पाहिलं एक चांगला स्ट्रोक होता तो देखील त्याने वाचवला अडवला गेला आणि इथे देखील जर बघितला गेला तर एक चांगला स्ट्रोक होता तो देखील अडवलाय. धावा फळकावरती 17 पाहतोय. आता 17 मध्ये धावा बनवायच्या 54. थोडासा फिल्डिंगमध्ये फेरबदल बघा, थोडासा वेळेचा देखील विचार करा कारण की तुम्हाला नवीन नियमावली दिली गेली आहे की 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कम्प्लीट करायचे, नाही झाले तर मग एक्स्ट्रा खेळाडू 5व्या षटकामध्ये इनफील्डमध्ये असेल. यावेळेस पहा स्वीप केलाय बॉल अमोलच्या बॅटमधनं,
डैनी ऐसी बैट मधन सरल निगुन जाए सीमारी बाहर चौका अपन जर बैट ऐसी फ्लो पाला ना तरी कि सुंदर पद्धति ने होता खूब चांगल पद्धति ने बैट ऐसी फ्लो पाला मैं आला पुढचा बॉल सेप आउट केला आहे हा पहा आणखी एक चांगला क्षेत्ररक्षणाचा जीवंत आणि ज्वलंत उदाहरण की वारंवार त्या क्षेत्ररक्षकाचं आपण नाव का घेतो ना हे त्याने पुन्हा एकदा त्या मैदानामध्ये दाखवून दिला कोण आहे तिथे क्षेत्ररक्षक अभी यस अभी आहे तिथे आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण अभिने जवळजवळ आपल्या संघासाठी तीन बाउंड्रीज वाजवल्यात आणि धावसंख्या फळकावरती आता पाहायला मिळतात 22 आकड्यावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अजून देखील 49 धावांची गरज आहे चेंडूंचा खेळ बाकी राहतोय तो म्हणजे 15 येणारे 3 चेंडू महत्त्वाचे आहेत या 3 चेंडूवरती 2 बाउंड्रीजच्या शोधामध्ये जावं लागेल आता एकच सिच्युएशन आहे कारण की परिस्थिती पण डू ऑर डाय आणि मॅच मध्ये डू ऑर डाय सारखंच खेळावं लागेल करो या मारो नो डाऊट कारण की 15 मध्ये 49 जर जोडायचे आहेत तर मग एकतर करो एकतर मारो यावेळेस पंचांचा इशारा व्हाईट चेंडू अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढली आहे जाऊन पोहोचली गेली 23 यावेळेस बॉल निघून जाईल सरळ सीमा रेषा बाहेर चौकार आला एक मोठा स्ट्रोक अमोलच्या बॅट मधन चेंडूचा खेळ समाप्त झालाय 14 मध्ये 46 अजून देखील बनवायचे हा ते चेंडू पहा पंचांचा इशारा वाईड बॉल ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर चेंडू होता हॅलो 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 चेक चेक टेस्ट हॅलो चेक टेस्ट माईक चेक हॅलो हॅलो चेक चेक टेस्ट हॅलो चेक थँक्यू दिसे चला जाऊयात माझ्या दिशेने 29 फळकावरती आहेत आणखी एक व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 30 आकड्यावरती 13-41 सफलता मिल चुकी है डॅनीला परतावं लागेल विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर आपल्याला पाहायला मिळत आहे त्या म्हणजेच टोटल 30 आकड्यावरती आणि आता विजयासाठी जर बघितलं गेलं तर 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 41 12-41 समीकरण आपण मैदानामध्ये पाहतोय गोलंदाज सय्यार षटक क्रमांक 14 घेऊन 12-41 समीकरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे षटक क्रमांक 14 प्रगती पथावरती आहे एक विकेट गमावला गेलाय डॅनी परतले गेले आणि आता डॅनीची जागा भरून काढण्यासाठी क्रमांक 3 इनॅट नंबर 3 वरती आपण नवीन बॅटर पाहतोय स्वप्नील स्वप्नील मांजरेकर हॅलो चेक तर आता इथे जर बघितलं गेलं तर षटक क्रमांक 14 प्रगती पथावरती आहे 12 मध्ये 41 धावांची गरज आहे आणि इथे जर बघितलं तर आताची परिस्थिती 30 धावांवरती 1 विकेट गमावला गेलाय स्ट्रायकर एंडला विचार केला गेला तर हॅलो चेक स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतात अमोल
ज्याने आतापर्यंत 11 चेंडूंना फेस करताना 14 धावा बनवल्यात. थोडासा सरासरीचा विचार केला तर कमी पाहायला मिळते, पण आता वेळ आली आहे कारण की या 12 चेंडूंमध्ये या धावा नाही बनवल्या गेल्या. तर मग ही स्पर्धा इथपर्यंतच किंवा हा हंगाम 2024 हे इथपर्यंतच आहे असं समजून चालावं लागेल. बोला तयार. पुढचाच बॉल बॅटच्या फेसवरती तितक्या चांगल्या पद्धतीने आला नाही. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेची कॉलिंग नाही आहे. एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती एक ने वाढतीय. जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 31 आकड्यावरती. आता 11 मध्ये 40 पाहिजेत. रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला तर 21.82 चा खूप जास्त रिक्वायर्ड रनरेट आहे. बोला तयार. पवन तोडणकर डेडली पॅन्थर्स सध्याच्या घडीला स्ट्रगल करताना पाहायला मिळतात मैदानामध्ये. ठाऊक आहे की समोरच्या संघाने गोलंदाजी चांगली केली आहे, फलंदाजाच्या अगेन्स्ट त्याने स्ट्रॅटेजी चांगली बनवली होती. कुठे कुठल्या लेंथवरती गोलंदाजी करायचं त्याने पूर्ण संपूर्ण स्पर्धेमध्ये बघितलं होतं आणि ते प्लॅन्स आता त्यांचे एक्झिक्यूट खूप चांगल्या पद्धतीने. इथे पहा रिस्की कॉलिंग होती, विकेट जाण्याची शक्यता होती. पंचांचा इशारा व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळेल आणि एक एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 32 आकड्यावरती जाऊन पोहोचते. जसं की आपण चर्चा करत होतो की बघा ज्या काय मॅचेस आल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने बघितलं होतं की कोणता फलंदाज कुठल्या झोनमध्ये स्ट्रॉंगली खेळतोय. एकदा चेक करा पण जर अमोळपर्यंत पोहोचा चेक करा कारण की बॉल खूप वेगाने जाऊन आदळला शरीरावरती. ओके फाईन. धावा फळकावरती आपण 32 पाहतोय. इथे प्रहार चांगला होता, स्ट्रोक खूप चांगला होता, पण अमोलला जाऊन चेंडू आदळला गेला आणि असंच म्हणावं लागेल की समोरच्या संघाचा एक आणखी खेळाडू म्हणून अमोल उभा राहिला. धावा वाचवल्या गेल्या, कुठल्याच प्रकारची धाव नाही आहे डॉट चेंडूची सांगता आणि 32 आकड्यावरती आपण पाहतोय. आता समीकरण 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 10 मध्ये बनवायच्यात 39 धावा. गोलंदाज तयार होत आहे. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप काढलाय, बॉल जाईल सरळ सीमारेषेबाहेर. खूप वेळानंतर देर से आहे लेकिन वरती 36-36 आकड्यावरती 9 मध्ये 35 जावांची आता गरज आहे. हे येणारे 3 चेंडू आहेत, इथे 3 चेंडूंना ट्रॅव्हल करावं लागेल चौकाराच्या बाहेर तर मॅच मग फायटिंग टोटल राहू शकते की काय. यावेळेस पहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे थर्डमॅनला. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अमोल पोहोचू शकत नाही. एक सिंगल धाव आणि दुसऱ्या धावेसाठी विकेट, अमोलला माघारी परतावं लागतं. विकेट क्रमांक 2. आणि आता क्रमांक 4 वरती नवीन बॅटर आपण पाहतोय स्वप्नील. स्वप्नील नानसे आपण पाहतोय. नौसायकर एंडला. बोला तयार. यावेळेस पंचांचा इशारा, वाईड चेंडू, अतिरिक्त धाव आणि या अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढली गेली. जाऊन पोहोचते 38 आकड्यावरती. 2 विकेट गमावले गेले ज्यावरती दोन्ही असे फलंदाज होते की या मॅचला कलाटणी देऊ शकले असते पण तितक्या चांगला या मॅचमध्ये त्यांच्याकडनं खेळ होऊ शकला नाही. हा पहा पुढचाच बॉल हवेमध्ये आहे, निघून जाईल सरळ सीमारेषा बाहेर. फलंदाजाला परतावं लागेल आणखी एक विकेट.
पांच ऐंडू का खेल समाप्त झाला आहे. धावा फलकावरती 38, सात मध्ये बनवायचे 33. सात चेंडू 33 धावांची गरज आहे. नवीन बॅटर आपण मनीषला पाहत आहे. सेकंडला आल्याला प्रहार केलाय. मनीषला देखील माघारी परतावं लागेल. आल्या पाहुली माघारी. आता डेडली पॅंथर संघ पूर्णपणे संकटांच्या घेऱ्यामध्ये. बघा, चार षटकाचा खेळ समाप्त झाला. या चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय. टोटल फळकावरती 38 आकड्यावरती आणि विजयासाठी आता सहा चेंडूमध्ये 33 धावा बनवायच्या. गोलंदाज तयार. डेडली पॅंथर संघाचा जर विचार केला तर थोडेसे डगआउट मध्ये निराश चेहरे पाहायला मिळतात. त्यांना देखील ठाऊक आहे की आता स्पर्धेचा अंत आपल्यापर्यंत पोहोचत चाललाय, कारण की ज्या अपेक्षेने धावा बनवायच्या होत्या त्या पाहायला मिळाल्या नाही. पण नक्कीच असं म्हणतात ना की अंतही प्रारंभ होत आहे. आज या स्पर्धेमधून नक्कीच बाहेर जावं लागतं, पण पुनश्चा एकदा एक नवीन सीझन एक नवीन उमेद घेऊन नक्कीच पुनश्चा एकदा येऊ शकतं. कारण की म्हणतात ना की मावळता सूर्य अंत असेल तर उगवता सूर्य त्याच अंताचा प्रारंभ आहे, आणि त्याच उगवत्या सूर्याप्रमाणे अनेकदा आपला येणारा दररोज नवीन जीवन जे आहे ते त्याच प्रकारे चालवायला हवं, आणि इथे तेच पाहायला मिळतं. सध्याच्या घडीला नाराश आहेत डेली पॅन्थर्स. बोलो तयार. पहिलाच बॉल यावेळेस पहा एलिमेट केलाय. आणखी एक स्ट्रोक चांगला. बॉल सरळ निघून जाईल सीमारेषा बाहेर. चौका. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू यावेळेस पहा. एक धाव कंप्लीट केली लेग बायच्या स्वरूपामध्ये, आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती एक ने वाढेल जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच टोटल 43 आकड्यावरती. लेग बायच्या स्वरूपात ती एक धाव पाहायला मिळाली. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चेंडू क्रमांक 3 प्रगतीपथावरती चंद्रकांत पाटील अर्थात चंदू पाटील गोलंदाजीवरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस पहा ड्राईव्ह केलाय. बॉल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. अडवेल फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव, आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 44 आकड्यावरती पाहतोय. चार विकेटच्या नुकसानवरती 44 धावा फळकावरती आहेत. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 आता इथून शेवटचे अंतिम 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, अर्थात 4th, 5th आणि 6th. स्वप्नील लांचे स्ट्रायकर एंडला. बोलो तयार. यावेळेस पहा खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय. एक सिंगल धाव पाहायला मिळेल, आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळते. धावा फळकावरती जाऊन जोडल्या गेल्या त्या म्हणजे 45-45 आकड्यावरती. शेवटचे अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
बघा ईगल्स ने जर विचार केला तर सर्वप्रथम बॅटिंग वरती इन्व्हाइट केला गेला यावेळेस पहा बॉल चाललाय सरळ सीमारेषा बाहेर विकेट डाउन अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आणि सर्वात महत्त्वाचा क्रिकेटमध्ये पैलू असतो तो म्हणजे क्षेत्ररक्षणाचा तो देखील खूप चांगल्या पद्धतीने झाला म्हणूनच की काय आता चारी बाजूने धावा त्याने रोखल्या गेल्या एक चांगला टोटल उभा केला होता पंचांचा इशारा नो बॉल एक चांगला टोटल दिला गेला तो म्हणजे टोटल 71 धावांचा आणि तो पार पाडण्यासाठी जेव्हा प्रतिस्पर्धी मैदानामध्ये उतरला त्यांच्या विपक्षामध्ये सगळे प्लॅन्स जेवढे पण आखले होते ते आता इथे उतरवले गेले ठाऊक होतं नॉकआउट मॅच आहे इथून जर पराभूत झाले तर मग परतीच्या प्रवासाला जायला लागेल त्यामुळे जे काही करता येत होतं ते सगळं इथे केलं आणि सगळे प्लॅन्स जे ते सक्सेसफुली ठरवून दाखवले त्यांनी आणि म्हणूनच की काय या मॅचमध्ये टीम ईगल्स आता जाऊन पोचली ही मॅच विजयश्री प्रस्थापित करून जाऊन पोचली या सेमीफायनल्समध्ये धडक दिल्या खूप चांगला खेळ ईगल्सच्या माध्यमातून पाहायला मिळाला कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम डेडली पॅन्थर्स देखील खेळ खूप चांगला झाला होता.